नमस्कार, मी कावेरी आणि आपल्या आजच्या हाउ वेल डू यू नो इच अदर या सेगमेंटमध्ये दोन लव्हर्स आहेत आपल्या बरोबर आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. लव्हर्स ऑफकोर्स आणि ऑब्व्हियसली पूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे की तुमची केमिस्ट्री किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही किती म्हणजे एकमेकांना समजून घेता आणि किती एकमेकांच्या पाठीशी उभं राहता. सो आज आपण तेच काहीसं टेस्ट करणार आहोत. सो मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि त्या गोष्टीचं उत्तर तुम्ही दोघांनी द्यायचं आहे, म्हणजे तू त्यांच्या गोष्टी सांगशील आणि सेम सेम. ओके, लेट्स स्टार्ट. फेवरेट मूवी? हेमंतची फेवरेट बऱ्याच आहेत तशी, पण आत्ता मला इमिजिएटली आठवणारं थ्री इडियट्स मुन्ना भाई, लगे रहो मुन्ना भाई. आय थिंक राजकुमार हिरानीच्या फिल्म्स आर हिज फेवरेट फिल्म. साऊंड ऑफ म्युझिक सेम. अरे वा. एकमेकांची पहिली सिरियल किंवा मूवीचं नाव? लागली पैज. मूवीचं नाव लागली पैज. बाकी सिरियल नाही. शेतीची सिरियल पहिली दामिनी. अरे वा. एकमेकांची चांगली सवय? चांगली सांगायची, चांगली आठवत नाही. हो ना. हेमंतची चांगली सवय, तो घर खूप, त्याला तो स्वच्छता प्रिय आहे त्यामुळे तो घर खूप छान आणि स्वच्छ ठेवण्याकडे त्याचा फार कल असतो, ही त्याची चांगली सवय. घरच्या पार्ट्या व्यवस्थित मॅनेज करणे ही चांगली सवय. आता एकमेकांची वाईट सवय? खूप फोनवर असतो, सतत फोनवर. म्हणजे मला कळतं कामाचं आहे पण काही वेळेला कामाचं नसतं, तो खूप फोनवर असतो. म्हणजे ह्याच्याबद्दल मी ओरडून दमले आता. लगेच आली वाईट सवय बाहेर. हा, पसारा करणे, न आवरणे ही वाईट सवय. मला खरंच खूप मजा येते तुमचा हा सेगमेंट गेला. एकमेकांचं सिक्रेट टॅलेंट? इट्स नॉट अ सिक्रेट एनी मोर, कारण हेमंत आता मी आधीही सांगितलं, ही इज अ व्हेरी व्हेरी गुड कुक. तो खूप मस्त स्वयंपाक करतो. सिक्रेट टॅलेंट खाली गाणी लागतात ना जेव्हा असे, म्हणजे रस्त्यावरती किंवा कसले हो, तेव्हा तो सोसायटीमध्ये, तेव्हा तो त्याला अजिबात नाचता येत नाही, पण तो त्याचं एक कुचीपुडी कम भरतनाट्यम कम काहीतरी एक घरात करून दाखवतो, विच इज इज स्टेप आहे का त्याची? तुम्ही नाही काहीतरी करत असतो पण इट इज व्हेरी एंटरटेनिंग, सो दॅट इज अ सिक्रेट टॅलेंट. क्षितीचं सिक्रेट टॅलेंट, असं काही सिक्रेट टॅलेंट तिचं राहिलंच नाही, पुरी दुनियाने सब टॅलेंट देखली आहे उसके, त्यामुळे असं काही नाही आहे. पण क्षितीचं सिक्रेट टॅलेंट एक आहे, तिला बॅकसीट ड्रायव्हिंग खूप सुंदर येतं. गपरे, शी इज व्हेरी गुड ॲट इट. म्हणजे बॅकसीट ड्रायव्हिंग जगातला कुठलाही असा ड्रायव्हर नाही आहे ज्याला तिने शिकवलं नसेल ड्रायव्हिंग. क्या बात आहे. नाही डिरेक्शन नाही, ब्रेक ब्रेक दाब ब्रेक दाब, हळू हळू हळू, राईटला राईटला बघ, राईटला आला आला, अंगावर आला अंगावर आला अंगावर. म्हणजे एकदा मी गाडी चालवत होतो तेव्हा ती असं म्हणाली, मला असं आलं काय झालं, कोणीच नाही आजूबाजूला. हा ओव्हर एवढं नाही करत. नाही एवढंच असतं कपडे, एवढं नसतं, पण ठीकच आहे. म्हणजे हा एवढंच असतं, एवढं नसतं. हे सिक्रेट टॅलेंट आहे, अप्रतिम ड्राईव्ह करते ती. एकमेकांच्या शाळेचं नाव मला सांगता येईल? मला नाही येणार. कटारिया, पुण्यातली. दोन वर्षच होते बाकीची. पुण्याची कटारिया आठवते, चेंबूरची नको ना रे सांगूस, कारण मग असं होईल की हिला काहीच येत नाही. खूप इंग्रजी नाव, इंग्रजी वगैरे काही नाहीये. खूप इंग्लिश नाव होत. होली क्रॉस कॉन्व्हेंट, मग लोकमान्य टिळक स्कूल आणि कटारिया, आणि मला हेमंतच्या एकाही शाळेचं नाव नाही येत. कॉलेजचं नाव? गरवारे. रुईया, रामनारायण रुईया महाविद्यालय. एकमेकांचा आवडता पदार्थ? म्हणजे बनवलेला, म्हणजे हेमंतनी बनवलेलं मला खरंच सगळं आवडतं, पण मिसळ, पावभाजी पासून ते शिऱ्यापर्यंत. शिरा फार छान करतो तो, चिकन खूप छान करतो. सो हो, नॉनव्हेज पण. क्षितीच्या हातचं मटण, क्षितीच्या हातचं एनी फिश करी, क्षितीच्या हातचं दही भात, खिचडी, सगळं छान आहे सगळं. एकमेकांच्या आयुष्यातली तीन खूप इम्पॉर्टंट व्यक्ती, म्हणजे तिच्या आयुष्यातल्या तीन इम्पॉर्टंट व्यक्तींची नावं? हेमंतच्या आयुष्यातल्या आई वडील मी वगळते, कारण आई वडील इम्पॉर्टंट असतातच, आई वडील आणि बहीण ते मी वगळते, पण तीन इम्पॉर्टंट माणसं मला वाटतं
मलाही वगळलंय मी ह्यातनं, कारण मला माहिती आहे मी आहे वन ऑफ द इम्पॉर्टंट पीपल. समीर विध्वंस आय थिंक जो डिरेक्टर जो त्याचा खूप जुना मित्र आहे. त्याच्यानंतर अजून दोन म्हणजे खूप आहेत खरं तर, पण मला वाटतं नेहा मांडलेकर, चिन्मय मांडलेकरची बायको जी त्याची जवळची मैत्रीण आहे, विशाखा गोखले जी त्याची जवळची मैत्रीण आहे, ह्या तीन आत्ता मला आठवलेत. क्षितीसाठी आय फील विराज गवस, त्याच्यानंतर विशाखा गोखले, मुग्धा कर्णिक. बरोबर, अमेझिंग, खूप मस्त वाटलं मला यांच्याबरोबर हा सेगमेंट घेऊन, कारण का ॲक्च्युली मी इतकी हसत होती ना आणि ती दोघं पण त्याच म्हणजे त्याच गोष्टीमध्ये रमलेली. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या जिम्मा 2 साठी, कारण का आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहोत आणि मी नक्की थिएटरमध्ये जाऊन बघणार आहे. थँक्यू आणि आम्हाला कळवही तुला कशी वाटते फिल्म. डेफिनेटली, थँक्यू सो मच.